देवळी तालुक्यातील यशोदा नदीला पूर आला आणि नदीकाठी असलेल्या शेतातील पेरण्या पूर्णपणे वाहून गेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत आता वाया गेली आहे। नुकसान भरपाईची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। नदीला पूर आल्याने शेतात साचलेले पाणी आता त्यामुळे पीकही त्याचं खाली गेलेलं आहे। अंकुरलेली बियाणे जमीनदोस्त झाली आणि आता दुबार पेरणीचं संकट उडावलं आहे। हजारो शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान देखील झालं आहे।